नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शांततेत आंदोलन. पाहूया सविस्तर बातमीपत्र. जयशिंगपूर शहरामध्ये क्रांती चौकामध्ये आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने व शांततेने आंदोलन करून आपला संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा प्रक्रिया आणि त्यांचा फी यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळता यावे व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देखील माफक फी दरात परीक्षा देता यावी आणि पैसेअभावी कोणताही विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहू नये याकरिता सदरचे आंदोलन शांततेत करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या असून यामध्ये अन्यायकारक वाढवण्यात आलेल्या परीक्षा फीबाबत आंदोलन करण्यात आले आहे. यासह सर्व सरळ सेवा भरती परीक्षा मार्गदर्शन व्हाव्यात, तसेच पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात. एकाच परीक्षा फीमध्ये अन्य पात्र पदाची परीक्षा देण्यात यावी. सर्व स्पर्धा परीक्षा भरती प्रक्रिया वेळेत पार पाडाव्यात, तसेच सर्व स्पर्धा परीक्षा सर्वसेवेची भरती प्रक्रिया आयोगामार्फत राबवण्यात यावे आणि स्पर्धा परीक्षा पेपरफुटी संदर्भात एक कठोर कायदा करावे अशी यावेळी मागण्या करण्यात आल्या आहेत. पाहूया स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय मत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या विभागातल्या स्पर्धा परीक्षांची फी जी आतूनच वाढवलेली आहे ती सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडण्यासारखी नाही आहे. त्यामुळं त्या परीक्षांची फी कमी करण्यात यावी आणि परीक्षा प्रोसेस जी आहे ती आपली नंतर सुरळीत पार पाडावी, पारदर्शक व्हाव्यात आणि लवकर पार पाडाव्यात यासाठी आम्ही स्पर्धा परीक्षा करणारे सर्व विद्यार्थी शासनाला विनंती करत आहोत आणि माझे हे विद्यार्थी मित्र सर्वजण आलेले आहेत त्या मागणीसाठी. तर आम्ही शांततापूर्वक आपल्याला आवाहन करू इच्छितो की आपण या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि लवकरात लवकर सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम आपण शासनाने करावं ही आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी विनंती करतो. सोबत परीक्षा घेत असताना होणारा जो गैरव्यवहार आहे, गैरकृती करणारा विद्यार्थी आणि त्याला सहाय्य करणारे जे अन्य सहाय्यक आहेत त्या सगळ्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्याचसोबत जो काही खुलासा झालेला आहे त्या संदर्भात तो विद्यार्थ्यासमोर वेळोवेळी उघड व्हायला पाहिजे, कारण की गैरकृती केलेला विद्यार्थी आणि त्याला सहाय्य करणारे जे काही सहाय्यक आहेत की त्यांनी जी काय कृती केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना दंड व्हायलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे एवढी परीक्षा फी आकारूनसुद्धा ज्या कंपनीद्वारे हयगय झालेली आहे त्या कंपनीने प्रत्येक विद्यार्थ्याचा जो प्रवास खर्च आहे तो त्याला उपलब्ध करून दिला पाहिजे. कारण की गैरकृती करणारा विद्यार्थी आणि हयगय करणारी कंपनी याच्यामध्ये विद्यार्थ्याचं कुठल्याही प्रकारे नुकसान होता कामा नये, जी दोघं त्याची शिक्षा संपूर्ण महाराष्ट्राला मिळता कामा नये ही एक आमची मागणी आहे. आणि त्याचसोबत परीक्षेसंदर्भात कठोरात कठोर जेवढा मोठा कायदा करता येईल तेवढा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेने लवकरच पारित करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो.